आता तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केजर साहेबांचं शुभागमन आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम मी टाळ्यांच्या पावसामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. फुले प्रभू आंबेडकरांना जो अभिप्राय समाज होता प्रगर्भ आणि परिपक्व समाजासाठी साहेब सातत्याने पायाला चक्र बांधून उभ्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातला चेहरा मोहरा बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येत आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत. साहेबांचं एक सामाजिक जाणीव आहे, सामाजिक भान आहे, एक काहीतरी समाजाचा दाद येणं लागतो या उदात्त जाणीवेतून साहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. साहेबांना खऱ्या अर्थाने ज्येष्ठ साहित्यिक इदा क्रांतिकरांची कविता चक्कल बसते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्या करून छातीसाठी ढाल घ्यावी, वेळ्या पिसा ढगांकडून वेळे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वी कुकडून भूकार घ्यावे, उसळलेल्या दर्या करून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भिवे करून तुकोबांची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्या शिक्षण समन्वय संघाचे योद्धे प्राध्यापक राहुलजी कांबळे सरांना मी अशी विनंती करतोय की साहेबांचा त्यांनी यथोचित असा सन्मान करायचा आहे. सत्काराचं स्वरूप गांधी टोपी आणि मायेचा गमछा देऊन होतो आहे. अतिशय विलोभनीय हिचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं. जेथे दिव्यत्वाची प्रतिती तेथे माझे घरजुळती असे दिव्य भव्य मंदिर आहे. धन्यवाद. साहेबांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक के पी पाटील सर यांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या भावना साहेबांसमोर ठेवाव्यात. साहेबांना फक्त नम्र विनंती आहे. आमची खंबीर साहेब तुम्हाला आहेच आहे. शिक्षक समन्वय संघाचा हा अतिशय पवित्र मंच आहे. हा मंच शिक्षकांच्या साठी काम करतो, आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवतो. त्याचं कौतुकही वेळोवेळी राज्यामध्ये झालं आहे. आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, खरं तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली. विधानसभेमध्ये घोषणा करताना सुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी आहे. मी शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे. परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या वेदना मला समजू शकतात. जवळजवळ 10-10, 15-15 वर्ष आपण वाट बघत होता. त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी वित्तमंत्री होते आणि आपली मागणी सुरुवातीला 200 कोटीची होती, नंतर 250 कोटी होती, परंतु मी तब्बल 1100 कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला. अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगाळलेला होता, त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम 2 वर्ष चाललं. सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये. त्याच्यामुळे 2 गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही, म्हणजे जी लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही, म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही, मग काय झालं असतं की या टीचरची नोकरी दिली. त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की 11 टप्प्यावर 20 टप्प्यावर असेल आणि तो अनएलिजिबल राहिला तरी तो 20 टप्प्यावरच राहणार, परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिल्या प्रायोरिटी दिली जाणार आणि तो 40 टक्क्यावर दिला जाणार. त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही. दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्या वेळेला तुम्हाला देताना मी 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता. यावेळेला सुद्धा जवळजवळ 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा दिला. एकच अपेक्षा अशी आहे की आपण सुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजे आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या ज्याला सांगितलं होतं की अंतिम मुदत आहे, नसेल
तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मान दिसून आणि तुम्हाला नुसतं सांगत नाही, उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र बघेल. कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझे एकट्याचं आश्वासन नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कॅबिनेटमध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जाणे घोषणा करा, त्याच्यानंतर मी घोषणा केली. त्याच्यामुळे संयुक्तिक जबाबदारी आणि ही प्रत्येकाची जबाबदारी. अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष एकही काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधी तरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून ते थांबलेले होते, त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे. उदाहरणार्थ आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो, त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते. माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की 20 जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही 15 करणार आहे, जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अन्यायची कामी नाही. अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची 30 संख्या भरू शकत नाही, तिथं मी 20 संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला. ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे 2013 जी आर निघाला आणि 2014 तुम्ही संख्या धरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं. अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील, त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे जे काय करता येतं ते केलेलं आहे. त्या शाळा जरी विकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईल त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो 100% अगोदर ह्या शिक्षकांना ह्या तरी परवानगी देतो अशी ज्या भूमिका मी घेईन एवढं मी आपल्याला सांगतो. कोणावर अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिला नाही आणि तुम्ही आता साहेबांची प्रार्थना केली, मी तर साहेबांचा भक्त आहे, 100% साहेबा तुम्हाला देणार. तो एक सांगतो आपण शिक्षक आहोत, आपण शिक्षक पाहिले पाहिजे. किती जरी झालं तरी आपण ही भूमिका करता म्हणजे तुमच्या नावाच्या मध्ये मी TR लावायला आलो होतो का केलं तर तुम्हाला तुमची गाडी कोणी अडवता का झालं. लोकांना कळलं पाहिजे की याच्यामध्ये बसलेला एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा अंदाज आहे. जसं डॉक्टरचे जेवढं महत्त्व असतं तेवढं मला महत्त्व मी तुम्हाला दिलेलं आणि त्याच्यामुळे तुमचं एक मोठेपणा केलेलं तर तुम्ही त्याचंसुद्धा महत्त्व राखलं पाहिजे. अन्याय होऊ शकतो, उशीर होऊ शकतो, परंतु आपण कधी संयम सोडायचा नसतो. श्रद्धा आणि सबुरी हा साहेबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे. तुम्ही शांतपणे घरी जा, तुम्ही जेवढं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी मी उद्या करेन एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि माझ्या दोन शब्दा संपर्क. जय हिंद, जय महाराष्ट्र.